काहीतरी होऊन जाऊ द्या थंडी स्पेशल. आता झाली थंडी सुरू, आता होणार दिवस छोटे आणि कुटुंब होणार मोठे. लग्न जर पप्पाच्या मर्जीनुसार करायचं असेल ना, मग चॅटिंग पण पप्पाच्या मर्जीनुसारच करा. उगाच आम्हाला ना आदल नका लावू. पुण्यातले सगळे ब्रिज पाडा, पण जेड ब्रिज पाडल्याला खूप मोठं आंदोलन करण्यात येईल. जानू पिल्लू बाबू सोना संघटना. अमेरिकेतले माणसं जिथं भेटेल तिथं किस करतात, आणि आपल्या इथं अरे दे ना, अरे एक तरी दे, अरे गालावरी तरी दे. त्या मुली पण कमी नसतात ज्या मुली लहान मुलांना लाडीगुडी लावून कुरकुरे खातात. आयला हेच कळत नाही, काही लोक नाकात बोट घालून घराघरा फिरवतात, आणि बोट बाहेर काढलं की बोटाकडे असं बघतात असं का यांच्या नाकातून मोतीच बाहेर पडली. ते नाही म्हण बरं, सत्कार करतो मी तो म्हण बरं. पाच मिनिटाच्या आनंदासाठी कधी 1 GB डाटा संपवतो कळतच नाही. आजकालचे काही मुलं एवढे सिंगल आहेत ना, एवढे सिंगल ना, भुईमुगाचा शेंगा जरी घेत तरी त्यात एकच दाणा निघतो. चूक ही ढुंगण्यासारखं असतं, दुसऱ्याचं दिसतं पण स्वतःच नाही. माझा मित्र आबळा एवढा प्रेम करतो तिच्यावर, तिला कधी कळणार पाऊस पडल्यावर. भाऊ तुझ्या घरी शक्तिमान किती वाजता लागतो? 8 वाजता. काळी मिरी 1000 रुपये किलो आहे, काळी असून इतकी भाव खाते, गोरी असते तर किती भाव खाल्ला असता. टाकल्या माणसाला तोंड धुतर एवढा मोठा प्रश्न पडत असेल ना, समजत नसेल तोंड कुठपर्यंत धू. अण्णा तू सकाळी किती वाजता उठतो? 5 वाजता. मग जॉगिंगला जात असतील? नाही, मुतून परत झोपतो. आयुष्यात 2 प्रकारचे बेस्ट फ्रेंड असतात, एक क्लास वाला दुसरा क्लास वाला. आय लव्ह यू. अरे काय बघता मुलगा आहे. थंडी एवढी वाढली की चादर घुसल्याला हलवतोय की चादर हलतो हे समजत नाही. नवरदेव येत नवरीसाठी, वराड येत जेवण्यासाठी, मुली येत सेल्फीसाठी, मुलं येतात सेल्फीवालीसाठी. गर्लफ्रेंडचं लग्न पत्रिका बघून वाईट तर खूप वाटलंच, मग शेवटी विचार केला जाव तर लागणारच, गुलाब जामुनचा प्रश्न आहे. अण्णा हा बोल ना, सर्वात जास्त तुझ्या हृदया जवळच कोण आहे? बारगड्या फुफ्फुस. तव्याला किती घासा ते स्टीलचं भांडं होणार नाही, या ब्युटी पार्लरचा काही संबंध नाही. सारी बंदी गलत है. मुलींनो चांगला नवरा बघून लग्न करा, नाहीतर आल्टोच्या नादात स्कॉर्पिओ निघून जाईल. मी शिकत होतो गिटार तिला पटवण्यासाठी, पण काय करायचं राव, ऑर्डर आली तिच्या लग्नात वाजवण्यासाठी. काल शेजारच्या बायकोच्या छातीत खूप दुखत होत, मी तिला म्हणलं डॉक्टरला दाखव, ती म्हणली दाखवलं. मी म्हणलं डॉक्टर काय म्हणले, ती म्हणली वा. नवीन लग्न झालेल्या मुलीचं कसं असतं, रात्री नवरा झोपू देत नाही आणि दिवसा सासू. तुझ्या प्रेमात दिवस रात्र जागलो, तुझ्या प्रेमात दिवस रात्र जागलो, चिमुटभर खाऊन गमेल्यावर रागलो. अरे पप्पांचं फोन आला. हा पप्पा बोला ना. अरे लग्नाचं वय झाले, पोरीगी बिरगी बघितली का नाही? हो पप्पा, अशी मस्करी करू नका, मीच तुमच्या भरोश्यावर बसलो आहे. भाऊकडे पेट्रोलला पैसे नाही, गाव चाललाय. पोलीस फक्त घरी गोल्ड मेडल आणू शकतात तुम्हाला रे, आम्हाला फक्त गोल्ड फेकायला जमते. माझे मित्र एवढ्या हरेमे आहेत की सकाळी सुविचार पाठवतो आणि रात्री आवाजाचे व्हिडिओ. मित्रांनो कोणत्या मुलीच्या नादा लागू नका, असं बोलून तुमच्या आयुष्याला फार घोडा लावतात. लग्न करायचं असेल तर 4 चौघात उठून दिसतरी करा, 4 चौघांची उठवणारी नाही. अर्पणाचं पोरग. केस तुझे काळे, रंग तुझा सावळा. केस तुझे काळे, रंग तुझा सावळा. जास्त नाटक नको करू, तुझ्याकडे बघत पण नाही तो फांदीवरचा कावळा. आजकालच्या मुली क्रीम लावून गोरं होतात, आणि पोरग काळ झालं की बोलतात बापावर गेला. प्रेम सोपं नसतं पोरांनो, इथं 60-70 किलोच्या मुलीला पण पिल्लू म्हणावं लागतं.
तुझे।